हाय हॅलो नमस्ते, मी तुमची लाडकी सोनाली पाटील आणि आता आहे मी कोल्हापूरमध्ये. आणि कुठे थांबले पेढे कुठे थांबलोय माहिती नाही. मंगळवार पेठेत थांबलो आणि ऊसाचा रस प्यायला थांबलोय. तर अशा पद्धतीनं नवनाथ रसवंती गृह ए, पण मला सांग सगळ्याच रसांच्या दुकानाचं नाव रसवंती गृह का असतं? कारण की त्यामध्ये आपल्याला रस दात द्यायला पाहिजे टॅलेंटची, ज्या पद्धतीनं त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे, कारण तिकडे आपल्याला रस मिळतो. तर अशा पद्धतीनं रस प्यायची खूप इच्छा आहे आणि दिवसाचा राहायला पाहिजे होता एकदा. तुम्ही पण दिवसाचाच प्या, कारण इतकं ऊन आहे आणि पिना बर्फ घातलेलंच प्या, असंच पिऊ नका. ठीक आहे, पहिली गोष्ट सांगते म्हणजे आजारी पडणार नाही. पिना बर्फाचा कुठलाही रस असेल, ज्यूस असेल, तो प्या, तो हेल्थसाठी चांगला असतो. हे पण मला त्याचे घुंगरू असं का नाही, छुम 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 छुम, तर ते वाचायचं मला जास्त. त्याच आवाजाने ॲक्च्युली आपण अट्रॅक्ट होतो तिकडे, त्याच आवाजाने अट्रॅक्ट होतो आणि मग आपण तिकडे येतो असं त्यांना म्हणायचं आहे. तर वायदा वेळ चला, तर आपण असं जरा रस पिऊया. होय बरं, मिरच्या नाही, मिरच्या बर. दमल्याला दिसत आहे, दमलाय वाटत. चालत आलंय गे ते, हे बनवताय का ते? तेच बनवतोय जे तुला वाटतंय ते. येस सर, जरा मोठे जाड ऊस घ्या मॅडम. चांगले ऊस दिले, चांगले ऊस चूज करा, चांगले ऊस. रस काढायच्या आधीच पैसे मिळालेले आहेत मॅडम ना. मॅडम हिरोईन आहे आपली. Yeah.
अरे हवा मस्त एक नंबर. तर अशा पद्धतीने कोल्हापूर मध्ये आली आहे आणि फायनली मी स्वतःच्या हाताने रस तुम्ही बघितला घेतलेला आहे. भारी लागायला लागला फक्त ना थोडासा त्याच्यामध्ये बर्फ आहे आईस आहे. तुम्ही खाऊ नका बर्फ प्लीज खाऊ नका कारण गर्दी मध्ये पूर्ण आपलं टेम्परेचर शरीराचं टेम्परेचर एक असतं आणि बर्फामुळे अपोजिट होतं जास्त हीट क्रिएट होते उष्णता निर्माण होते त्यामुळे तुम्ही टेम्परेचर लावत असतं. बऱ्यापैकी थंड आहे पण तुम्ही नॉर्मल रस द्या फक्त ओके आणि दिवसा द्या आम्ही जरा आउटसाईड दिसतो आणि ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे. लव यू. हां.